पुढची बातमी बघूयात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रामधल्या सभांचा शुभारंभ हा धुळे जिल्ह्यामधून होणार आहे. पंतप्रधान मोदींकडून आजपासून राज्यामध्ये सभांचा धडाका आपल्याला बघायला मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 14 नोव्हेंबरपर्यंत 9 जाहीर सभा आणि 1 रोड शो सुद्धा होणार आहे. आज धुळे आणि नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा असेल. आज दुपारी 12 वाजता धुळ्यामध्ये पंतप्रधानांची सभा पार पडेल आणि त्यानंतर नाशिकमध्ये दुपारी 2 वाजता नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सभांचा शुभारंभ हा धुळे शहरामधून होतोय आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित. राज्यातली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा शुभारंभाची पहिली सभा ही आज धुळे शहरात होणार आहे आणि धुळे शहरात होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवरती तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आली. आपण बघू शकतोय की ही तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. नागरिकांना बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच जो काही पेंडॉल आहे तो देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यात होणारी पहिली सभा ही आज धुळे शहरात होते आणि धुळे शहरात होणाऱ्या या सभेला आज विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे आणि एकंदर आपण जर बघितलं तर राज्यातल्या होणाऱ्या या सभेच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे राज्यातल्या होणाऱ्या मोदींच्या सभांचा शुभारंभ हा धुळ्यातूनच केला जातो याला विशेष महत्त्व आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघातून पराभव सहन करावा लागलेला होता आणि या पराभवाची जी काही झळ आहे ती आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत बसून आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला या ठिकाणी यश प्राप्त व्हावं या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या ठिकाणी शुभारंभ करत आहेत. याआधी असुद्दीन ओवेसी असतील, त्यासोबतच अखिलेश यादव असतील, यांनी देखील आपल्या प्रचाराचा जो काही शुभारंभ आहे तो धुळ्यातून केलेला होता आणि त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात, विरोधकांचा कसा समाचार घेतात, राज्यात विविध योजना ज्या महायुती सरकारने आणल्या आहेत त्या सरकारच्या त्या योजनांवरती नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि 11 वाजता नरेंद्र मोदी यांचं सभास्थळी आगमन होईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुळेकर जनतेला संबोधित करतील. धुळे असतील, शिंदखेडा असतील, शिरपूर असेल, साक्री असेल, या धुळे ग्रामीण असेल, या सगळ्याच 5ही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नरेंद्र मोदी यांची ही होणारी सभा विशेष असणार आहे आणि त्याच्यामुळे आता नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद धनंजय या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.